मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज मी तुम्हाला एका ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहे, ज्याचं नाव आहे रमी सर्कल। रमी सर्कलवर रमी खेळून तुम्ही जिंकू शकता खूप सारे पैसे। मित्रांनो, या ऍप्लिकेशनवर 1 करोड पेक्षा अधिक ऍक्टिव्ह युजर्स असून तुम्ही कॅश कॉन्टेस्ट खेळून जिंकू शकता खूप सारे पैसे। मित्रांनो, या ऍप्लिकेशनचा महत्त्वाचे फीचर्स म्हणजे इन्स्टंट विड्रॉवल, म्हणजे तुम्ही तुमची जिंकलेली सर्व राशी लगेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता। मित्रांनो, हे ऍप्लिकेशन मोबाईलवरती एकदम स्मूथ चालतं। हे बघा, मी तुम्हाला खेळून दाखवतो। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती रमी खेळून जिंकू शकता खूप सारे पैसे। तर मित्रांनो, वाट कसली बघताय? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करा आणि मिळवा 2000 रुपयांचा वेलकम बोनस। मित्रांनो, या खेळामध्ये वित्तीय जोखमीचा धोका आहे, याची लत लागू शकते, तर कृपया आपल्या जोखीमदारीवरच खेळा। तुझी झाली वय आंघोळ? अरे मी पाट्याचीच करते उजडायची। आत भारी काम आहे ती ना, गॅस घ्यायचा नाही वे, अशी लाकड काम जाळीत बसायचं। अरे मला नाही येत गॅस पेटवायला। आम्ही पहिले 10 झाडं लावायचो, त्यातलं एक झाड जाळण्याला तोडलं तरी बास व्हायचं, पण आता नुसती झाडच तोडते ती, लावत कुणी बी नाही। बरोबर आहे। अग भाजल, काटीन ढकल की गुळ भाजल? अरे आयुष्यभर चटक सोसल्या ती तिनं, तिला कसलं भासतय तवा? तिला सगळंच माहिती, जणू काय माझी सासूच आहे। पाणी तापले काढण मोहरीत जाऊन आंघोळ कर आणि पहिल्या ते झिंजा बांध। बांध बांध झिंजा बांध जिपरे बांध झिंजा। आणि मी कुठं करू आंघोळ? अरे तू कर की तिथं चिपिव। तिथं चिपवय? नाही नको, मला लाज वाटते। अरे गड्यासारखा गडी तू लाजतोस वय, माझा नवरा बी तिथंच करत होता। आजी, तुला सोन्याच्यात माझा आजा दिसतो का काय ग? अगं म्हातारी झाली म्हणून काय झालं, पण ह्याच्या परीस बरा होता माझा नवरा। म्हणजे मी वाट दिसतोय? नाही र, माझ्या राजाचा कर्ज। आणि तू ग, चल तुला चांगली घासून पुसून आंघोळ घालते, लय दिवसानं घावलीस। चल चांगली घासून पुसून आंघोळ घाल, मस लय गादावल्या। अरे पण बांधली नाही, कळशी ना करावी, कशी करायची? बांधली घेऊन यायला लागेलं, म्हातारी डांबराट आहे। लय सणाला पाणी आणलंय, पण दुचकीने गरम पाणी ठेवलंय का व्हायचं? हाय हाय हाय, दोघांची पण झाले ते चिपव करा आंघोळ कठीत। आजी शॅम्पू नाही वय ग? मी बया निर्म्यानेच डोकं धुते। बर बया, मी बी धुते निर्म्यान। माझ्याकडे कुठला आलाय शॅम्पून टॅम्पू, घे मगात पाणी आणि हे निर्मा। आणि इकडं डोसक धुवून देते। साबण आज साबण आणखी तेवढा आले बाबा। बर झालं कापड बी आण, हे कापड आणि हे टावेल आणि हे उदर साबण। काय आजी, नुसतीच दिवाळी झाली, मोती साबण आणायचं नाही वे? अरे
फेस आला आणि गादावलेलं अंग निघालं म्हणजे झालं. घास घासा घासा का देऊ घासून. नाही नाही नको नको माझं मी घासतो अंग. बर तू कर. हा दे दे तू स्वप्नीला घास तेवढी घासा घासा. होय घासते. ओहो पडलास तुला. अरे ओडिशाची पोर कशी काय आंग कुठं आहे. आता बांधते कुठे आली बाई पुन्हा झिपऱ्या मोकळ्या सोडून. अग केस वरलंय डोक्यात पाणी मुरल. हा जा टावेल बांधून ये जास असं म्हणतेस मग. आजे तू थांब इथंच मी आलेच. चल आजे. म्हशी तुला परत दावतो. आजे का ग रात्री शितोड पडल्या ती वाट तर. होय अग कवा बी पडतोय त्याचा काय भरोसा आहे. जेव्हा पडायचा तेव्हा नाही नको तेव्हा बादा 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 पडतोय. बाबू माकडा नीट बघून चालवा येत नाही. रम्या रत्नी सकाळच्या पारी कुठ जातोय जातोय सड्या. ए अरे रम्या चल की त्या म्हातारीला उडवलं असतस. सोन्या कुठे सोन्या. येतोय मागन. ए रे मिस्टिरियो चल की. अरे माझ्या रे मिस्टिरियो चल की. स्वप्ने येऊ का. बर बर सावकाश चालव गाडी. होय होय जातो जातो सावकाश चालू तू जाऊ का. टाटा. स्वप्ने हा तुझ्या ओळखीची आहे ती वे. हो अग जाधववाडीतच राहतो. अग दमडा कमवायची अक्कल नाही. बापाने कमवून ठेवलेल्या इस्टेटीवर डुंगणाखाली गाड्या घेऊन हिंडत्या ती भरारा. आता मेली असते का नाही म्हातारी. आजे काय पण काय बोलते. नाही तर काय. चल चल. आजे का ग आपण डोंगरात कशाला निघालोय. अग घरी बसून काय करायचं. चुलीला तेवढ्या चार काट्या कुठे आहेत येते की. ते बी हाय स्वप्ने. दाताडीच काय काय झालं. सोन्या अरे काय अवतार केलाय. ते तुझ्या आजीलाच विचार की. का ग आजी. तुझ्या आजीचे कपडे दिले ते मला घालायला. स्वप्ने सोने आजवाने दिसतो या. आजे तू पण ना चल. चल काय उत्तर केलाय ना का. दाताड काढाय काय जाते तुम्हाला. चला कुसळ टोचते ना का.
त्या लेहंग्यात सगळी कुसळच घुसते ती. सोन्या, तू आजीला काय बी विचार, तिच्याकडे सगळ्याची उत्तर आहे. आजी बोल. मग मला एक सांग, त्यागर आणि ह्यो बंगला ह्या दोन्हीत काय फरक आहे? त्यो बंगला आहे. आता काय मला खुळ्यात काढतीस वय? अग ह्यो बंगला नाही, त्यो बंगला आहे. अग आजे, यो बंगला आहे. नाही, त्यो बंगला आहे. ज्या घरात सुख समाधान त्योच खरा बंगला. हे मोठेपणा झाला ग. खरं सुख समाधान तर या बंगल्यात आहे. कष्टाचं सुख समाधान. सोन्या, मिळालं का उत्तर? मिळाले, उत्तर मिळाले. कशी आहे माझी आजी? एकदम रापचिक. चला आयला का आजीनं चांगले क्लास घेतले ते आजीच. म्हणजे चांगले शिकवलं आजीला. शबास. हंगा असं एक एक लाकूड घेऊन यायचं 17 वेळा आणि 17 एलपाडे घालत बसायचं. त्यापेक्षा एकदाच कवळा भरून आणा ही नव्हे. अरे मला जमते ती वेळ आणतली काम खाद्याला जमत का तेवढ? ए सोन्या, माझ्या नातीला वरडायचं नाही. जा याला आण कवळा बांधण डोसक्या घेऊन ये घरला. मी वय मग कोण आणायचं? चल ग सपने. वय तू मोर, मी आलेच. सोन्या, कसला विचार करतोय? विचार करतोय मी इथं आहे तर वाडीत काय चाललं असेल? थांब. ए पल्ले, काय सारखं बांबू बांबू करीत असतीस का? ए रम्या, तुझ्या कानात चोबच दिला करेल बघ. मी बांबू नाही, थांबो म्हणलं. तुला काय करायचं इंग्लिश म्हणा. बर ती ना वा कोण इकड बात्या? भात्या नाल्याला जायचंय का रम्या तुला? वय 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 रत्ने, तुलाच माझ्या मनातलं कळत बघ. या पल्लीला कधीच कळायचं नाही कुणाच्याच मनातलं. मला कळतय बी आणि चांगलंच ओळखतय बी. ती जाऊ दे पल्ले, तू कुठे निघालेस? मी निघाले घरला. तुम्ही कुठे निघालाय? रानात. मग जाऊ लागले. मला टाइम नाही अजिबात. गेली वाटत. चल चल. मरतुंगड्या, दोन दिवस इथं आल्यास इथला विचार कर की आपला विचार कर की. बघावं तवा वाडीतच पडलेलं असत. तुला ना असंच पाहिजे. बांती मुळे डोक्या घेऊन ये पटापटा. आयला का आजीकडे घेऊन आल्या? पण चांगलं धंद्यालाच लावलंय मला. तुम्हालाच हाऊस होती सोन्याराव. आता आणा येल आणि बांधा मुळी आणि डोक्या घेऊन चला.
टोपी बिपी घातली तर कुठं शोधायचं येईल तिच्या आईला. काट्या कोट्यात लगा आयोली गाडा तुई रम्या. कुठल्या मुलकात नसल्या जागा शोधून काढ दुसरं भेटायला. मग अख्ख्या वाडीचा काना कोपरा माहित आहे मला. माझ्या आधी दुसरी कोणी नव्हती ना. येडीबिडी झालीस का काय. अगं दुधाच्या पैशाची शपथ, तुझ्या आधी माझ्या आयुष्यात कुणी नव्हतं आणि कुणी नाहीच. तसं ना बरं. मग त्या दिवशी सड्यावर नेलंस, आता इथं बुचडी पाशी आणलंस, उद्या भातारात नेशील. तुला काय मी असला तसला वाटलोय. अग आपलं प्रेम मजी निर्म्यानं धुतलेल्या पांढऱ्या फडक्या गत एकदम स्वच्छ, एक बी डाग नाही बघ. आणि आपण ते तसलं भात्याने आता आणि उसात बिसात काही करीत बसायचं नाही. मग आपण फक्त एकच करायचं. काय? डायरेक्ट लगीन. लका थांबा की आईला म्हातारीच्या त्या एवढ्या म्हातार वयात कुठने जीव आला काय माहिती. मरला धंद्यालाच लावले. अग थांब की डुचके. आईला आजी एकटी कशी राहत असेल. पण ती तरी काय करेल मला. माणसाला आदर नसल्यावर माणूस एकटाच होतो. आजी कसला विचार करते. दोन दिवस झालं सोन्यान तू आली, घर कस भरल्यावाने वाटते. उद्या तुम्ही जाणार परत सगळं घर मला खायला उठणार, सगळं परत एकट एकट होणार. आजी इथनं पुढे आदनामधनं येत जाईन मी तुला भेटायला, एकटी नाही पडू द्यायची मी तुला. बाय ग माझी ती झोप. बर आजे येते. ये परत आजे. माझी बी माया कर की मी बी येतो परत दम व्हायला. ये बांबू परत. बरं येते येतो आजी.